जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करायची की नाही याचे अधिकार जिल्हाध्यक्षांना देण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आम्ही युती केली आहे. तिसऱ्यांदा विक्रम काळे विक्रमी मतांनी विजय होतील. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकीसाठी येत्या 2 दिवसात दोन्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युतीबाबत निर्णय घेतील, कारण त्यांनाच युतीबाबत अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी दिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनी उमेदवारी दाखल केली. याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. मराठवाडा शिक्षण मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमच्या विधिमंडळातील सहकारी सन्माननीय विक्रम वसंतराव काळे यांचा उमेदवारी अर्ज आज दोन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भरला. आम्हाला विश्वास आहे की तिसऱ्यांदा विक्रम काळे साहेब विक्रमी मताने विजय होतील. आता शिक्षक मतदारसंघाच्या ज्या निवडणुका राज्यामध्ये चालू आहेत, पदवीधरच्या ज्या निवडणुका चालू आहेत, त्या निवडणुकामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झालेली आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी खालती ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती समविचारी पक्षाशी आघाडी करता येईल त्या ठिकाणी करावी असा या ठिकाणी एक दोन्ही पक्षाच्या वतीनं खालती जिल्हा अध्यक्षांना संदेश दिलेला आहे.